गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी जोरात सुरू आहे. घरगुती किंवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत कसं करायचं यासाठी लगबग सुरू आहे. तर गणेश मूर्ती बनवणाऱ्या कारखान्यात देखील आगमनाची तयारी जोरदार सुरू आहे. बुद्धीचा अधिष्ठाता आणि कलेची देवता असलेला गणपती. सध्या सगळीकडेच गणपतीच्या आगमनाची तयारी सुरू आहे. कलेची देवता असल्यानं कलाकार आपल्या बाप्पाला सुबक बनवण्यात मग्न आहेत. वेगवेगळ्या रूपात लाडक्या बाप्पाला भक्तांपर्यंत पोहोचण्याकरिता अनेक हात मनोभावे काम करतात. श्री गजानन गणेश गणपती वक्रतुंड असे नावे अनेक, रूप अनेक, मात्र श्रद्धा आणि भावना एकच अशा या गणेशाच्या आगमनाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. आपण आज जाणार आहोत ती गणेशाची तयारी पाहायला. कोणता रंग लावतात, कोणता नवीन ट्रेंड आला आहे, चला तर या गणेशाच्या आगमनाची तयारी पाहायला. गणेशोत्सव जवळ आल्यानं आता गणपती चित्रशाळांमधलं काम अंतिम टप्प्यात आलंय. सगळ्या मूर्तींवर अखेरचा हात फिरवला जातोय. मातीला आकार देत बनवलेल्या साच्यातून गणपतीची मूर्ती साकारली जाते. मूर्ती तयार झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे रंगकाम. मूर्तीकार पहिल्यांदा या मूर्तीवर बेसकोट करून घेतात. डिस्टेम्पर प्रकारचा हा रंग असतो. गणेशमूर्तीच्या कामाचा शेवटचा आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजे रंगसंगतीतलं रंगकाम. 50 वर्षांची परंपरा असलेल्या मालाडमधल्या अजिंठा गणेश कारखान्यातही काही सुंदर मूर्ती तयार झाल्यात. मातीकामाला सुरुवात जानेवारीपासून होते. एप्रिल मे जूनपर्यंत मातीचे गणपती तयार करतो. त्यानंतर पी ओ पी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या ठराविक ऑर्डर असतील तेवढ्या घेतो. रंगकाम साधारण गुढीपाडव्याला आणि ते एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत रंगकाम चालू. मेन म्हणजे डोळ्याचं काम असतं, ते फार महत्त्वाचं असतं. त्यासाठी आम्ही जे कलर आमचे ग्लोबल पेंटवाल्याचे आहेत ते आम्ही यूज करतो. आणि त्यांनी मग पेंटिंगचे जे ओळे डोळे असतात ना, ते फार आकर्षक व सुबक केले जातात. आणि म्हणून आमच्या मूर्त्यांना बाहेरगाव परदेशातून मागणी आहे. जसजसा काळ बदलतो तसतसा गणेश मूर्तींचा ट्रेंडही बदलतो. इमिटेशन ज्वेलरीही बाप्पाला घातली जाते. अशा मूर्तींना जास्त मागणी आहे. या कामात महिलांचा सहभागही वाढतोय. त्यानिमित्तानं महिलांना रोजगारही मिळतोय. गणपतीच्या मूर्तींमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आणि आव्हानात्मक काम म्हणजे गणपतीच्या मूर्तीचे डोळे. हे डोळे रंगवणे ही एक विशेष कला. डोळे रंगवणारा कलाकार हुशार आणि कल्पक असावा लागतो. लोकांना जसं जसं ग्लोबलायझेशन होतं आहे त्याप्रमाणे लोकांची चॉईस वाढत चालली आहे, तर त्यांना थोडी आकर्षक मूर्तीही लागते. पहिलं आपण पारंपरिक दागिन्याने मूर्ती सजवायचो, पण आजच्या काळामध्ये लोकांना इमिटेशन ज्वेलरी हा पर्याय उपलब्ध झाला आहे. तर त्यामुळे जे इमिटेशनचं आहेत ते आम्ही त्याच्यावर यूज करतो, अप्लाय करतो आणि त्यानुसार मूर्ती आकर्षक बनवायचा प्रयत्न करतो. आता सगळीकडेच गणपती उत्सवाची जोरदार लगबग सुरू आहे. सर्वच गणेश कारखान्यात लगबग सुरू आहे. कांदिवलीच्या कारखान्यात लहान मोठ्या गणेश मूर्तींचं काम शेवटच्या टप्प्यात आलंय. सगळ्यांच्या घरी येणारा गणपती बाप्पा आकर्षक दिसेल यासाठी कलाकार मेहनत घेत आहेत. अगदी मनमोहक अशा मूर्ती इथं घडवल्या जात आहेत. आम्ही गणपतीची आता तयारी का जोरात चालू आहे. आणि जे सगळे आमचे कारागीर वगैरे घरातले पण सगळे मिसेस मुलं वगैरे सगळे कामाला लागलेले आहेत. आणि ज्याप्रमाणे कामं आहेत आणि दिवस पण कमी राहिलेले आहेत ते जोरात तयारी चालू झाली आहे. आणि रंगकामाला काय आम्ही ग्लोबल पेंटचे सगळे कलर वगैरे यूज करतो वॉटर बेसमध्ये, म्हणजे याकडून पॉल्युशन होणार नाही. बुद्धीचा अधिष्ठाता, भक्तांचा विघ्नहर्ता, सर्वांचा लाडका बाप्पा काही दिवसातच घरोघरी येणार आहे. अनेक रंग या गणेशोत्सवात आपल्याला अनुभवता येणार आहेत. आता प्रतीक्षा आहे ती बाप्पाच्या आगमनाची. प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई.